आमच्याकडे एक माहिती होती की अलका नावाची एक महिला जी पूर्वी केटरिंगचं काम करत होती, तर केटरिंगमधल्या आणि इतर तिच्याशी संबंधित ज्या महिला आहेत त्यांना भरपूर पैसे देण्याचं आमिष देऊन त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेते. त्याकरता ती ग्राहकांना मुली उपलब्ध करून देते आणि ग्राहकांना एखाद्या हॉटेलवर बोलवते आणि त्या हॉटेलवरची बुकिंग पण ती करून देते. त्याअर्थात त्याकरता ती ग्राहकाकडून पैसे घेते. ही संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर त्या माहितीची आम्ही शहानिशा केलेली आहे आणि त्यानुसार मग अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदीनुसार पंच आणि बनावट ग्राहक यांच्या मदतीने आम्ही ही धाड टाकलेली आहे. जी माहिती आम्हाला मिळालेली होती त्यानुसार सगळ्या गोष्टी आम्हाला तशाच मिळालेल्या आहेत. यामध्ये दोन महिला, एक 32 वर्षाची आणि 25 वर्षाची, यांना रेस्क्यू करण्यात आलेलं आहे. आणि या हे जे दोन आरोपी आहे, श्रीमती अलका हेडाऊ आणि त्यांचे पती इंद्रजीत हेडाऊ, यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. यामध्ये दोन्ही आरोपी यांचे मोबाईल आणि इतर मुद्देमाल असा जवळपास 28,000 मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे कारवाई दरम्यान. ही कारवाई मुख्यत्वे पोलीस अंमलदार लक्ष्मण चौरे यांनी त्यावर अभ्यास करून त्या अन्वय केलेली आहे. त्यामध्ये त्यांच्यासोबत होते पोलीस अंमलदार अजय, पोलीस अंमलदार प्रकाश, पोलीस अंमलदार कमलेश. या व्यतिरिक्त या संपूर्ण कारवाईमध्ये पोलीस अंमलदार सचिन, नितीन, अश्विन, समीर, कुणाल, शेषराव आणि महिला पोलीस अंमलदार लता, पूनम आणि AH2 श्रीमती वैशाली मॅडम यांच्या सहकार्याने ही कारवाई आपण सक्सेसफुली केलेली आहे. पकडलेल्या आरोपीचा यापूर्वीचा रेकॉर्ड नाही. मिळालेल्या माहितीनुसार ते साधारण 1.5 वर्षापासून हे काम करतायत आणि मागील 6 महिन्यापासून त्यांचं काम बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात झाल्याचं आमच्या लक्षात आलेलं आहे.